ठीक आहे या माझा महाराज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. आता बातमीपत्र विस्ताराने. कंधार येथील मोजे मर्चून येथील फादर तलावाच्या खाली असलेल्या विहिरीमुळे तलावाला धोका नसल्याचे गावकऱ्याचे स्पष्ट मत. कंधार तालुक्यातील मोजे मर्शून येथील गावाच्या जवळच पाझर तलाव आहे. या तलावाच्या खाली गणेश माधव लुंगारे व लक्ष्मीबाई लुंगारे या शेतकऱ्याने विहिरी खोदून तेथील पाणी त्यांच्या शेताला देत आहेत. त्यामुळे या पाझर तलावाला धोका आहे. विहिरी सरकारने ताब्यात घ्यावे म्हणून गावातील तानाजी जाधव यांनी कंधार तहसील कार्यालयासमोर 3 दिवस समोर उपोषण बसले होते. याबाबतची सत्यता परतवून पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्हने प्रत्यक्ष मर्शून या गावातील पाझर तलावापाशी भेट देऊन गावातील जनतेने या विहिरीपासून गावाला काही धोका नसल्याचे सांगितले आहे. तेथील आढावा पाहूया. प्रल्हाद तुकाराम जाधव. बरं, या ठिकाणी जे हे विहिरी आहेत की डोपकड आहेत काय सांगू शकता? डोपकडच आहे साहेब, ह्याच्यामध्ये भेजोनीसारखं काहीच नाही. बरं, गाव तुमचं काय म्हणणं आहे का? काय ऑब्जेक्शन आहे का तुमचं? काय नाही, नाही काहीच नाही. गावचे नागरिक पण तुम्ही काय सांगू शकता? हे जे त्यांनी उपोषण केलं आहे एक पोट तिडकीने केलेलं आहे की खरंच तुम्हाला गावाला त्रास आहे? हे चुकीचं केलेलं आहे. त्याने सूड घ्यावा शेतकऱ्याचा सूड जेणेकरून त्रास देण्यासाठी करत आहेत. गावाला ह्याच्यामुळे त्रास आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा हे उपोषण बसल्यामुळं उद्या पाणी बंद होणार आहे. बरं, या गावामुळं या विहिरीमुळं तुम्हाला काही त्रास गावाला अडचण काय आहे? काहीच आम्हाला अडचण काही. तुमचं काय याचं म्हणणं आहे? काहीच म्हणणं. त्यांनी जे उपोषण केलं हे निरर्थक आहे. निरर्थक उपोषण आहे आणि हे फक्त सूट घेण्यासाठी आहे. बरं, तर या ठिकाणी गावातले जे प्रतिष्ठित लोक आहेत, तंटामुक्ती अध्यक्ष आहेत, गावकरी आहेत, शेतकरी आहेत, यांनी सांगितलेलं आहे याची अडचण गावाला कुठलीच नाही. उलट त्यांनी पाणी पाजण्याचं काम केलं आहे. ते जे उपोषण आहे केवळ एक सूड भावनेतून केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. हा तिसरा पॉइंट आहे. येथे सुद्धा पाणी नाही. पाझर तलाव भला वरी असेल, या ठिकाणी पाणी कुठलंच नाही. आणि ज्या ठिकाणी एक विहीर आहे त्या ठिकाणी पाणी घागरदऱ्याहून आणतात असं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. याचाच अर्थ या पाझर तलावाचं या विहिरीचं काही देणं घेणं नाही हे दिसून येत आहे. हा आपण तिसरा पॉइंट पाहत असताना एक थेंब सुद्धा पाण्याचा दिसून येत नाही. केवळ सूड भावनेचं या गावामध्ये गावाला वेठीत धरण्याचं काम करत आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे. परंतु आपण पाहू शकता या ठिकाणी विहिरी ह्या दिसूनच येत नाहीत. एक पडीक असं या ठिकाणी दिसून जाय. कुठलं बांधकाम नाही, काहीच नाही. हा समोर आपल्या समोर हा आरसा आहे. आणि या ठिकाणी अतिशय इतर तुडुंब विहिरी असं त्यांनी त्या उपोषणकर्त्यांनी केलं आहे. परंतु या ठिकाणी पाण्याचा शेवटची पातळी कुठलंही तशापुढे एक डोपकार दिसल्यासारखं दिसत आहे. हा तिसरा पॉइंट आहे. येथे सुद्धा पाणी नाही. पाझर तलाव भला वरी असेल, या ठिकाणी पाणी कुठलंच नाही. आणि ज्या ठिकाणी एक विहीर आहे त्या ठिकाणी पाणी घागरदऱ्याहून आणतात असं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. याचाच अर्थ या पाझर तलावाचं या विहिरीचं काही देणं घेणं नाही हे दिसून येत आहे. हा आपण तिसरा पॉइंट पाहत असताना एक थेंब सुद्धा पाण्याचा दिसून येत नाही. केवळ सूड भावनेचं या गावामध्ये गावाला वेठीत धरण्याचं काम करत आहे असं या ठिकाणी दिसून येत. आपण आलोय आता डॅमच्या वर, जे की तळ आपण पाहत आहोत. या अगदी मजबूत स्थितीमधला कुठला एकही तळा आपल्याला समोर दिसत नाही. आणि उपोषणकर्त्यांना सांगितलं आहे की या ठिकाणी तळे गेलेले आहेत. याचाच अर्थ माझा महाराष्ट्र या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता हे त्यांच्यामधलं कुठलंही आढळून आलेलं नाही. आपण यापुढे शेवटच्या टोकापर्यंत पाहत असताना मजबूत स्थितीतला हा डॅम दिसून येत आहे. कंधारहून भुजंगराव सोनकांबळे, माझा महाराष्ट्रसाठी. आता वेळ झाली ब्रेकची. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. नमस्कार.